सोलापूर जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचं थाटात झालं वितरण. सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षक दिनाचं औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झालंय. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्री फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. अतिथी देवभव समजून प्रमुख मान्यवरांचा सत्कार शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी केला. जिल्हा परिषदेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांना केवळ 500 रुपयांचं बक्षीस दिलं जातं. ही रक्कम खूपच कमी असल्यानं यापुढे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले जातील असं आश्वासन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमात दिलं. स्वच्छ सर्वांनी ग्रामीण 2018 मधून आपल्या सर्व गुरुजींना वर्गणींना सन्मानित सर्व पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य अधिकारी कर्मचारी वर्गांना मोठ्या प्रमाणात हे बाबा शहर व ग्रामीण रस्त्यावर जनजागृती केल्यामुळं सोलापूर जिल्हा देशात आघाडीवर राहण्यास ही मोठी प्रमाणात मदत झालेली आहे. आणि पहिला आम्ही पुरस्कार देत असताना 500 रुपये आम्ही मानधन म्हणून शिक्षकाला देतो असं हा टायमाला मला वाटते. पुढचे पुरस्कारसाठी आम्ही 5,000 ते सर्व मिळून सर्व सदस्यांनी मिळून आम्ही ठरवू. आता ते आपल्या सीओसाहेबांनी बोललो त्याचा आमचा हा माध्यमिक शिक्षणमध्ये जे आमचं राठोड सचिव आजच्या कार्य सचिव राठोड साहेब आहेत. यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी संजय राठोड म्हणाले, 44 शिक्षकांना आम्ही पुरस्कार दिला, त्यात सर्वसाधारण 11 आणि स्कॉलरशिपचे 11, उर्दू कन्नड आणि संगीत आणि दिव्यांग असे 3, त्याच्यानंतर माध्यमिक 9 आणि विशेष सत्कार म्हणून आम्ही 9 असे 44 शिक्षकांना आम्ही या ठिकाणी पुरस्कार दिला. माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेऊन आम्ही शिक्षकांचे प्रत्यक्ष तपासणी करून त्यांच्या प्रस्तावाची अधिकाऱ्यामार्फत ही निवड आम्ही चांगल्या पद्धतीने केली आणि हा सोहळा अगदी चांगल्या पद्धतीनं आज पार पडला. सोलापूर जिल्ह्याचा शिक्षक हा केवळ पुरस्कारासाठी काम करत नसून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे आणि ह्या सर्व साधारण 9,297 शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही ह्या 44 शिक्षकांना पुरस्कार दिलेला आहे. तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. काम करायचं आहे, तुमचे जे मूलभूत प्रश्न मला काही कळले त्याप्रमाणे मी काम करायला सुरुवात पण केलेली आहे. त्यातलं आजचं एक अजून एक महत्त्वाचं काम मी तुम्हाला सांगतोय, ज्यासाठी आपल्या कॅफो साहेबांनी खूप मेहनत घेतली आणि कॅफो साहेबाच्या मेहनतीतून जो GPFचा तुमचा प्रश्न आहे ना तो आपण सोडवत आहोत. तो तुम्ही अर्ज केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होऊन डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि याचं पूर्ण श्रेय जातं कॅफो साहेबांना. कारण मी आपण लोक जेव्हा मला भेटण्यासाठी आला त्यावेळेला मी कॅफो साहेबांना सांगितलं असं करायचं आहे तर कॅफो साहेबांना आपण करू शकतो. त्यामुळे तुमचं ॲप्लिकेशन प्रोसेस जे तुम्हाला जे 40 टप्प्यात जे पार पडत होतं ते आपण फक्त 5 ते 7 टप्प्यावर आणलेलं आहे. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, समाज कल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, पक्षनेते आनंद तानवडे, सदस्य सुभाष माने, संजय गायकवाड, वसंत देशमुख, नितीन नकाते, त्रिभुवन धाईंजे, मदन दराडे, अण्णाराव बाराचारे, मंजुळा कोळेकर, स्वाती कांबळे, गणेश पाटील, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी महेश अवताडे, शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, सुभा वठारे, सुधा साळुंके आदी उपस्थित होते.